ही नौका पाहून गावाकडच्या कुठल्या नदीवर पोहोचलो असं तुम्हाला वाटेल. ही कोणती नदी आहे, हे गाव कोणतं आहे हे जाणून घेण्याचीही उत्सुकता असेल. मात्र ही दृश्य गावाकडची नसून देशाची आर्थिक राजधानी मुंबईतली आहेत. मुंबईतल्या सांताक्रूज परिसरातली ही दृश्य. इथल्या गजदरबांध भागातला हा नाला. याच नाल्यावर गेल्या 15 वर्षांपासून वाघेला कुटुंब अशा प्रकारे नौका चालवून आपलं पोट भरतायत. सांताक्रूज वरून जुहू कोळीवाड्याला चालत जाण्यासाठी किमान अर्धा तास आणि वाहनानं गेल्यास 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागतो. मात्र वाघेला यांच्या लाकडाच्या नौकेतून गेल्यास अवघ्या 5 मिनिटाच्या आत हे अंतर कापता येतं, तेही फक्त 1 रुपयात. ऐसा घूमने में जाएगे ना तो आधा घंटा लगेगा आपको जाने में, और इधर से जाओगे ना तो 1-2 मिनिट में 5 मिनिट में इधर कोळीवाडा से बांध तक पहुंच जाओगे. ऐसा विशेष म्हणजे वर्षाचे 365 दिवस ही नौका सुरू असते. वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होत असल्यानं स्थानिकही नौकेचा वापर करण्याला पसंती देत आहेत. इधर से हम लोग जाते हैं ना तो यहाँ से 1 रुपया होता है, और घूम के जाते हैं ना तो वहाँ से 40 रुपया होता है, और यहाँ से जाते हैं तो 1 रुपया होता है बस, और इधर से जल्दी भी पहुँच जाते उधर से बहुत लेट होता है. म्हणजे जाता ना 1 रुपया सिंगल, आणि तसं मेन रोडवर गेलं तर 15-20 मिनिटात इकडनं म्हणजे 10 मिनिटात घरी पोहोचतो. तरी मिनिमम 15-20 मिनिट वाजतात. एकीकडं हवेत झेपावलेलं हे विमान, त्याचवेळी शॉर्टकट म्हणून गेल्या 15 वर्षापासून नाल्यावरून होणारं हे नौकानयन, अशी दोन टोकाची दृश्य आर्थिक राजधानीत पाहायला मिळतायत. जर माणसाकडे इच्छाशक्ती असेल आणि काम करायची जर ताकद असेल तर मुंबईमध्ये कोणी माणूस उपाशी राहू शकत नाही, त्याचंच एक जिवंत उदाहरण म्हणता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत बडेसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.